नमस्कार, विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI म्हणजेच विभागीय फौजदार परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आणि त्यानंतर आपल्या अभ्यासाला सुरुवात करणे. तर आज आपण सन 2017 साली झालेल्या प्रश्नपत्रिकेपासून अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज आपण मराठी हा घटक इथे पाहणार आहोत. प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात, या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत विकल्प बोधक अव्यय, संकेत बोधक अव्यय, परिणाम बोधक अव्यय, उद्देश बोधक अव्यय आणि उत्तर आहे परिणाम बोधक अव्यय. ही सर्व जे आहेत ही उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. विकल्प बोधक अव्यय, संकेत बोधक अव्यय, उद्देश बोधक अव्यय, परिणाम बोधक अव्यय ही उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत आणि यातील म्हणून म्हणजेच त्या गोष्टीचा परिणाम असा झाला की त्या म्हणजे तो मुलगा वाईट वागला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला बोलणी खावी लागली. म्हणजेच हे त्याच्या वाईट वागण्याचा परिणाम म्हणून त्याला बोलणी खावी लागली. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे परिणाम बोधक अव्यय. त्यानंतर पुढचा प्रश्न, खळ या शब्दाचा अर्थ पुढील पैकी कोणत्या गटात आढळत नाही. चिकट पेच, खंड, दुष्ट मनुष्य, छंद, दुष्ट मनुष्य, खंड, अंगण, खंड, दुष्ट मनुष्य आणि मळणी करण्याची जागा, चूर्ण करणे, चर्चा. तर चूर्ण करणे ह्याला आपण खळ करणे असं म्हणत नाही. बाकीचे जे सर्व जे आहेत तर ते खळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर इथे योग्य आहे. त्यानंतर माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला, या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो. गुणवाचक विशेषण, धातू साधित विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण. आता कोण या वाक्यामध्ये कोण हे विशेषण आहे आणि कोण हे सर्वनाम आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे सार्वनामिक विशेषण. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा. निस्पृह, ज्येष्ठ, परीक्षा, मातुश्री आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मातुश्री हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पोशाख हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे. कानडी, हिंदी, अरबी, फारसी आणि उत्तर आहे फारसी भाषेतून. त्यानंतर पुढचा प्रश्न, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुढील पैकी कोणत्या पद्धतीने होते. तर हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दातील प्रत्येक घटित शब्द ओळखा. आहार, पडजीभ, भांडखोर, कम नशीब आणि उत्तर आहे भांडखोर. प्रत्यय घटित म्हणजे त्याला भांड या शब्दाला खोर हा प्रत्यय लागलेला आहे. तसेच आहार, पडजीभ आणि कम नशीब हे आहेत उपसर्ग घटित. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर लागतो. हार या शब्दाला आ हा उपसर्ग लागलाय, पड जीभ ह्या शब्दाला पड हा उपसर्ग लागलेला आहे आणि नशीब या शब्दाला कम हा उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग घटित शब्द म्हणजे ज्या शब्दाच्या अगोदर एखादा शब्द जोडलेला असतो तेव्हा त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात आणि प्रत्यय घटित म्हणजे शब्दाच्या नंतर भांड ह्या शब्दाला खोर हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेगळा गट ओळखा. क, ख, ग, घ, य, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, य, र, ल, व, श आणि पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि ड हे चुकीचे आहेत, वेगळे आहेत. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. उच्चार स्थान आणि व्यंजने. इथं दंत, ओष्ठ, अनुनासिक, मूर्धन्य आणि व्यंजने कोणती कोणती दिले, ट, ठ, ड, ढ, य, न आणि न, प, फ, ब, भ, त, थ, द, ध. आता ट, थ, द आणि ध हे आहे दंत्य. त्यानंतर प, फ, ब, भ हे आहेत ओष्ठ. त्यानंतर य, न आणि न हे आहेत अनुनासिक आणि ट, ठ, ड, ढ, न हे आहेत मूर्धन्य. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, टोपलीतील पिकलेला पेरू घे, या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे. धातू साधित विशेषण, क्रिया विशेषण,
क्रियापद विधी विशेषण तर पिकलेला ह्या इथे ह्या शब्दाला अंडरलाइन केलेली आहे आणि आपल्याला विचारले आहे की अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर पीक ह्या शब्दाला धातू लागून ते धातू साधित विशेषण झालेला आहे आणि त्यामुळे पिकलेला आंबा म्हणजेच हे धातू साधित विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ह्याचं योग्य उत्तर आहे. मराठी भाषा लेखन नियमानुसार शुद्ध असलेला शब्द निवडा आणि पर्याय क्रमांक चार आध्यात्मिक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाची बोटे सारखी नसतात या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण पुढील पैकी कोणती. पाची बोटे सारखी नसतात म्हणजे प्रत्येक वेळेला परिस्थिती सारखी असेलच असे नसते तर ह्याच्या विरुद्धार्थी म्हण पळसाला पाने तीन म्हणजेच कुठेही जा तर पळसाला पाने तीनच म्हणजेच सगळीकडे सारखी परिस्थिती असणे. पाचामुखी परमेश्वर जनी जनार्दन तेरड्याचा रंग तीन दिवस हे ह्याची विरुद्धार्थी शब्द म्हण नाही होत तर ह्याचं उत्तर आहे पळसाला पाने तीन. त्यानंतर पुढचा प्रश्न खाली शब्द व त्यांचे प्रकार दिले आहेत त्यातील चुकीची शब्द जोडी निवडा. इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द बटन तिकीट बस आणि कार्ड. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द बटाटा कोबी हापूस फणस. फारसी भाषेतून मराठीत आलेले शब्द हकीकत अत्तर हुकुम पेशवा आणि अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द इनाम मेहनत जाहीर मंजूर. ह्यातील पर्याय क्रमांक एक दोन आणि चार ह्यांचे बरोबर आहेत आणि यातील पर्याय क्रमांक तीन मधील फारसी भाषेतून मराठीत आलेले शब्द यामध्ये हकीकत अत्तर आणि हुपेशवा हे आहेत ते फारसी शब्द आहेत परंतु हुकुम हा शब्द या ठिकाणी अरबी भाषेतून आलेला आहे त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर इथे खालील उतारा वाचून त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक निवडा. आता आपल्याला उतारा वाचत बसलं तर खूप वेळ जाईल आपला. त्याच्याऐवजी आपल्याला डिपार्टमेंटल PSIचं जे विनायक घाय सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला हा उतारा मिळेल. आपण फक्त ह्याची उत्तरे वाचून घेऊ प्रश्न आणि उत्तरे वाचूयात त्यामुळे आपल्या वेळेची पण बचत होईल. तर प्रश्न मौखिक साहित्याला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो असे लेखकाचे मत आहे. पर्याय आहेत युक्त्या प्रयुक्तांचा काही नादवय प्रयुक्त्यांच्या श्रवण दुर्लभ रूपघटकांचा श्रवण सुलभ प्रयुक्तांचा आणि उत्तर आहे काही नादमय प्रयुक्त्यांच्या. त्यानंतर पुढचा प्रश्न साहित्याच्या लिखित भाषेत गद्याचा विकास कशामुळे होत गेला असे लेखकाला वाटते. नादमय प्रयुक्त्यांचा आधार घेतल्यामुळे लेखनाच्या दृश्य स्वरूपामुळे प्राय लेखन प्राधान्यामुळे बोललेले हवेत विरून जाण्यामुळे आणि उत्तर आहे प्राय लेखन प्राधान्यामुळे. त्यानंतर पुढचा प्रश्न लेखनात कशाची खास शक्ती असते असे लेखकाचे मत आहे. दुसऱ्यांशी संवाद करण्याची संवेदनशीलता प्रकर्षाने उमटविण्याची आत्मसंवादाचे थेट लिपीकरण करण्याची स्वागतपरता अव्यक्त ठेवण्याची आणि उत्तर आहे संवेदनशीलता प्रकर्षाने उमटविण्याची म्हणजेच पर्याय क्रमांक दोन. पुढचा प्रश्न लिखित साहित्याच्या भाषिक शैलीचे स्वरूप कसे आहे ते खालील पर्यायामधून अचूक पर्याय निवडून सांगा. अधिक समूहनिष्ठ असते संदेशवहनपर असते अधिक आत्मपर अधिक संवेदनशील असते अधिक तर्कनिष्ठ असते आणि उत्तर आहे अधिक आत्मपर अधिक संवेदनशील असते. त्यानंतर पुढचा प्रश्न भाषा मुळात काय केली जाते खालील पर्यायामधून अचूक पर्याय निवडा. लिहिली जाते लिपिबद्ध केली जाते दुय्यम स्वरूपात ठेवली जाते बोलली जाते आणि उत्तर आहे बोलली जाते. पुढचा प्रश्न रात्र या शब्दाच्या समानार्थी पर्यायांचा पुढील पैकी गट कोणता. प्राची शशिनी उषा संध्या तमिस्त्रा उषा रजनी निशा यामिनी प्राची रजनी संध्या आणि उत्तर आहे रजनी निशा यामिनी हे योग्य उत्तर आहे. पुढे दिलेल्या शब्द जोड्यांमधून समानार्थी योग्य असलेली शब्द जोडी निवडा. पुत्र तनुज अमर मर्त्य अग्नी पवन सूर्य नृप. तर पुत्र आणि तनुज ह्या दोघांचा अर्थ एकच होतो. पुत्र म्हणजेच तनुज म्हणजेच मुलगा. अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा आणि मर्त्य म्हणजे ज्याला मरण आहे असा. अग्नी म्हणजे आग आणि पवन म्हणजे वारा. सूर्य म्हणजे सूर्य आणि नृप म्हणजे राजा. त्यामुळे सूर्य आणि नृप हे समानार्थी होत नाहीत. अग्नी आणि पवन हे समानार्थी होत नाहीत.
अमर आणि मरते हे तर विरुद्धार्थी शब्द आहेत, त्यामुळे पुत्र आणि तनुज हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर इंग्रजी नसलेला शब्द ओळखा. साहेब, नंबर, स्टेशन, मोटार आणि उत्तर आहे साहेब. पुढचा प्रश्न, विसंगत गट ओळखा. अचल, नग, शैल, भूधर, अंबू, पै, नीर, तोय, कांता, दारा, जाया, सरिता, प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात. आता अचल, नग, शैल, भूधर हे आहेत ते पर्वताला समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर अंबू, पै, नीर, तोय हे आहेत पाण्याला समानार्थी शब्द. त्यानंतर प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात हे सर्व जे आहेत ते विख्यात म्हणजेच प्रसिद्ध व्यक्तीसाठी वापरले जाणारे शब्द समानार्थी शब्द आहेत. तर कांता, दारा, जाया हे आहेत ते पत्नी ह्या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. परंतु यातील सरिता हा शब्द आहे हा नदीला समानार्थी शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक क हे ह्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कायदेशीर याच्या विरुद्ध अर्थ व्यक्त करणारा शब्द पुढील पैकी कोणता? अवैध, अवैध, वैध, अवैध आणि वैध म्हणजेच कायदेशीर हा त्याचा समानार्थी शब्द आहे. अवैध हा शब्द होत नाही. त्यानंतर अवैध हा व्याकरण दृष्ट्या चूक शब्द आहे आणि अवैध म्हणजेच बेकायदेशीर हा त्याचा विरुद्धार्थी योग्य शब्द आहे. त्यानंतर पुढे दिलेल्या दोन गटांच्या योग्य जोड्या जुळवा. तलाव, मुख, हरिण, रक्त, कुरुंग, असूद, सारस, आनंद. आता तलाव म्हणजेच सारस, मुख म्हणजे आनंद, हरिण म्हणजे कुरुंग, रक्त म्हणजे असूद म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे ह्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही दररोज योगासने करतो. वाक्य प्रकार ओळखा. विकल्प बोधक संयुक्त वाक्य, कारण बोधक मिश्र वाक्य, उद्देश बोधक मिश्र वाक्य, संकेत बोधक मिश्र वाक्य. तर या ठिकाणी शरीर सुदृढ होण्याचा उद्देश दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण व्यायाम करतो म्हणून हे वाक्य आहे हे उद्देश बोधक मिश्र वाक्याचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे ह्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण डिपार्टमेंटल PSI सन 2017 प्रश्नपत्रिकेतील मराठी या घटकावरचे प्रश्न पाहिले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या घटकावरचे प्रश्न पाहणार आहोत, तसेच सामान्य अध्ययन या घटकावरचे देखील प्रश्न पाहणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या जर काही सूचना असतील तर त्या देखील आम्हाला कळवायला विसरू नका. आता आज आपण ह्या फक्त प्रश्नपत्रिकेवरचा व्हिडिओ पाहिलेला आहे. आता या प्रत्येक घटकावरती आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सिरीज तयार करणार आहोत. मराठी घटकाची, त्यानंतर इंग्रजी या घटकाची, तसेच सामान्य अध्ययन या घटकाची सिरीज तयार करणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.